नमस्कार, हांव कार्मिना बार्बोजा, तुमकां हेरल टीव्हीच्या खबरापत्रांत येवकार दिता. तांचे घर मोडपाची ऑर्डर वो कायद्याचे डॉक्युमेंट नासतना आसागाव रावपी गोंयकार आगारवाडेकार गोरेब्याच्या घराचेर बुलडोजर घालून त्या गोरेब्याच्या वांगड्यांक मनांचे त्रास केले. त्या भायर त्या गाराब्यांतल्या दुयेंत जाणट्यांक आनी ताच्या पुताक जबरदस्तीन ताच्या घरांतले भायर काडले. हे सगळें अंजुनचे पुलिसेचे चोतून नोदरे मुखार घडले. हे घडणेन गोरेब्यांतल्या लोकांक मनाचे कशे त्रास जातात ते लागीं जावन अंजुनचे पुलिशेन पळयलोले. पुलिसांक FIR बरोवंक फोटो लेगीत दिलोले आसतना पुलिसांनी कुशीक भायर अणवळखी मनशा आड FIR बरयलो. हो FIR बरयतना हें घर मोडूंक बुलडोजर धाडप्यांचें नांव पर्यंत घेवंक ह्या पुलिसांक काळजीदार पडनासली. ह्या वेळार सियोलेचो आमदार डिलायला लोबो ह्या जाग्यार हाजीर आसली. The victim family is now homeless and without a roof over their heads because law enforcement in the state has turned a blind eye to the Assagaon case. The community is even more incensed since, after 48 hours, the law enforcement agency has not filed a formal complaint. आणि मोदी आता किरे झप करून ते केन्ना येऊन किरे मोडले केले आल्या यांना कॉल करून किरे फायदा ते येत ना. तुम्ही आता तुमचे डॉक्युमेंट्स किरे आता प्रोड्यूस केले पोलिसांनी? आम्ही डॉक्युमेंट्स आता दिल्या तो आता केस रजिस्टर करता म्हणता. आता रातच्या नंतर काय करू ना. मग काल तुम्ही ज्यांना घर तुमचे डेमोलिश केले त्यांना कसे तरी तुम्ही रावले की नाही? कोहे रावली एक सालान सगळ्याक फातर पडलेले हा. थंय सायटीक सालान माझा चडो न्हिदता. सामान बी सगळे डॅमेज झालं आमचे. ते धुल्ल्यान धुल्लो फाफडून आम्ही न्हिदल्या. धुल्लो काढून मातसो एक रातीक लागून फाफडून त्या धुल्ल्यान न्हिदले आम्ही. असे जेव्हा घडत असता गोव्यात पळय तुम्ही आमच्या गोय राज्याचे CM प्रमोद सावंत यांना किती सांगू शकता मेसेज? ताका किरे म्हणून सांगतले आता आमकां जस्टीस जावं हेचेर हे नोटीस नासताना किरे नासताना पळय येयला न्हू आमच्या आमकां सगळे परत जाय बांधून आमकां. आम्ही आता पावस येता किरे आता आम्ही खंय रावतली घरांत? त्या घरांत खंय रावंक आम्ही जागोच ना जाल्या भितर. वयर चडटले जाल्यार तो खाड एका फातरांक घट धरून धरून वयर चडोंक जाय. तेंच्यांनी पयला येवन घरांत चडटले देंवतले जाल्यार रावतले जाल्यार हें ना जागो ना. गोंयान गोंयकारांकूच जस्टीस मेळना. गोंयकारांकूच हें करता भायले येवन हें करता आनी हे भायल्यांकूच भायल्यांक सपोर्ट करता. हे पुलीसूच भायल्यांक सपोर्ट करता जाल्यार आमी कितें करूं? अहेंच जालें न्हू. ते आमी गोंयकार आसून हांगा इतलीं वर्सां आसून ती येवन हांगा 6 महिने रावून आपल्या नांवार करून वयता जाल्यार आमी कितें करपाचें? आमी जाली गाठया मरे भायली आनी ते जाले गोंयकार हांगरले. मॅडम तसेच काल जेव्हा तो क्रिस पिंटोज असलो तो हांगासर येयलो आणि कोण येवंक ना. The unlawful behavior displayed by the owner by appointing bouncers and bulldozers to forcefully vacate the tenants have angered the community. Not only was this but the response which the police authorities have given even unacceptable as they have not registered any FIR after 48 hours for the incident. According to Pradeep, he and his son both were kidnapped by the bouncers sent by Delhi woman while the house was being demolished. आम्ही वचून त्यांना मारून गेले. आम्ही मारून आडवल्या. पोलीस येत ना आमच्या वांगडा. त्यांना येऊन पासून आम्ही हांगासून सगळे सांडला आणि आम्ही हांगासून पळले आमच्या घरा. आमच्या हेल्पाक त्यांना कोणूच ना. एक पोलीस ना आमच्या वांगडा. आता तुमची MLA घेऊन पोलिसां वांगडा जे उलोप झाले त्यांना त्यांचे म्हणणे किती असा? काल त्यांच्यानी इतलो नेग्लिजन्स जो असा तो किरे तो आता सांगता केस रजिस्टर केल्या न्हू. आता पुढे आम्ही पळयता करता म्हणता. इतले किडनॅपिंग आणि ही दोन्ही केस रजिस्टर आता मॅडमनी सांगून गेले. आता मॅडमनी कोण काय ऍक्शन घेणार? रातच्यान काय ना. राती पोलीस येले. पोलीस येले सगळे. PI येलो, PSI येलो, सगळे येले. माझ्या चेड्याक कोणी इचरूंक ना. थंय बसलेलो भियाल्लो असलो तो कोणी इचरूंक ना. बाबा ना त्याचे स्टेटमेंट घेऊन रातीत घेऊन जाय आसलें काय ना चेडो मेळा म्हणून. ऑन द स्पॉट स्टेटमेंट जावंक जाय आसलें काय ना. ते कोणीनूच घेऊन ना स्टेटमेंट. आतां आमी हांगा हाडला तेन्ना तेका विचारता. मॅडमीन सांगला तेन्ना आख्खी आतां 24 वरां जायत येतली. त्या चेड्याचे म्हाजे स्टेटमेंट घेऊन ना. आनी त्या मदीं तेका राती येवन कोणी उखलून घेवन गेल्ले जाल्यार मागीर मारलेले जाल्यार कोण पळयतलो आसलो? किडनॅपिंग केस ही. पुलिसांनी येवन इचरूंक जाय आसले. रिपोर्ट करूंक जाय आसलो राती. एक पुलीस येवंक ना दारान म्हाज्या इचरूंक. येयला घराचे फोटो काडल्या. घर पळयलां आनी परत गेल्या. कित्याक येनाका जाल्यार आतां पुलिसांचेर कसो विश्वास दवरूंक हांव? फाल्यां सकाळीं म्हाजो चेडो कॉलेजीक वयतलो, भायर वयतलो. ते ना जालो जाल्यार कोणाक सोदूं? कोणाक हें करूं? ह्या पुलिसांचेर विश्वास आसा? कोणाशीन वचोंक हांव? पुलीस पुलीस म्हणून धांवून येता कांय फायदोच ना मरे हेंचे कडेन. आतां वयता थंयसर पयतो बी घेवन वयचें पडलें मरे आमकां. सेफ्टीक लागून आमचे पुलीस ना. सेकेंड दोनदां डॅमोलीश केले काल. किडने डॅमोलीश केले ते केले. घराचे एक सोडून घाल खंय हें करूं येता. पूण म्हाजो चेडो रे म्हाका कितें जालें जाल्यार म्हाका चेडो खंयचो रे?
किडनॅपिंगाचे त्यांच्यानी इचारूंक पासून ना मरे. आता मॅडमीन आवाज केला म्हणून तर सांगता म्हाका सेपरेट केस करता म्हणून. रातच्यान मग स्टेटमेंट ना त्याचे हे किरे पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट काल घेऊनच ना घेऊंक ना त्याका इचारूंक पासून ना. आणि मेन थिंग सांचे यांचे जे सी बी चावी बी घेतली पण पोलिसांनी रावले थंय थोड्यांक ते हांगा पोलिसांनी हाडले. ड्रायव्हर थंयच आसलो जे सी बीचो. बरे वक्तान पुलीस गेले तर जे सी बी स्टार्ट मारून वयतालो ड्रायव्हर आनी ते खंय वयताले पुलीस स्टेशनाक व्हरता म्हणटा आमी. ते गेले बी आनी मातशे वक्तान हांव म्हाज्या भयणीक म्हापसा पावूंक गेलो. पावयताना पयलें आमचे थंय सकयल देवळा कडेन जे सी बी थंयच आहा रावले आनी होय बसला तो ड्रायव्हर आनी पुलीस थंय वय डी एम सी कडेन आहा गाडयेन बसल्या. हांव येयलो घरा बी बरे वक्तान ते सगळे बाउन्सर जे सी बी बी परत येयले आनी आमकां घरान भितर येयले घेट उगडून म्हाका येतलो तो गायो सोवात येयलो बाउन्सर आनी म्हाका ओडपाक लागलो. हांवें पयलीं ताका दुखोल्लो आनी हांव भितर येयलो म्हज्या बापायक बी ओडून हेच्यानी येलो भायर. आनी हांव म्हाजो मोबायल चार्जींग आसलो. हांव मोबायल काडपाक गेलो म्हणल्यार तीग जाण म्हाज्या आंगार येयले मोबायल काडपाक. ओडून घेतलो म्हाजो मोबायल आनी आमकां धुकलून मारून गाडयेर बसयले. गाडयेन बसयले आनी मागीर आमकां तशेंच येयले ते फकल्याक रातचे मागीर सोडलो आमकां. कितल्यांक सोडलें तुमकां? रातचे एक धांक इकरांक खंय बी थंय सारको टायम. तुमकां जेन्ना कोणें येयले पळय ते कितले जाण आसले आनी खंय गाडी खंयची आसली? गाडी इनोवा खंय आसली लायट कलर आसली. एक ड्रायव्हर दोग जाण तेच्या फाटल्यान दोग जाण बसलेले एकलो चलयतालो. अंजनचे पुलिसेचे चवथ नदरेसमोर चळवारा दीस आसागांव रावपी गोंयकार आगरवाडेकार गोरेब्याच्या गाराचेर बुलडोजर घालून तांकां जबरदस्तीन ताच्या गारांतली भायर काडली. आसागांवचे एक घडणेचे फाटभुंयेचेर गोंया भायल्या त्या बिल्डराक वो डेव्हलॉपराक पुराय तरेन पुलिसांचो तेको आसलो. हो प्रस्न हेराल्ड टिवीन साबार नागरिका कडेन विचारले आनी ताणी उक्तायलेली मतां तुमच्या मुखार मांडटा. आयज ह्यो को आसागांवच्या इन्सिडंटाचेर हांव उलयतां. जो पळय आसागांव इन्सिडंट जाला, एक घर डॅमोलिश केलां, भायल्या बिल्डरांनी येवन दादागिरी करून बाउन्सरांक घेवन ही व्हडली चुकीची गजाल. आमचे त्या एरियेचे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्ह खंय आसले? त्यांच्या हात नासतना त्यांचो पावर नासतना तांकां इतलो पावर येयलो भायले येवन हें करपाक? हो क्वेश्चन म्हाका घालपाक जाय. पुलिसेचेर आमी हें कोत्ता, पुलिसेचेर दबाव हाडपाक, पुलिसेचेर दबाव हाडपाक कोण? इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्ह आहा, तेंचे हें नासतना तेंचे इंट्रस्ट नासतना पुलीस हें करचें ना. पुलिसेर कोणाक तरी तरी फोन करतात, हें करतात, बाबा मातशें फाटीं रावत म्हणून तेन्नाच पुलीस हें करतात. आमी पुलिसेचेरूच एक्शन हें करपाचें ना. मेन म्हणटा पळय ते भायले येवन इतली ताकद जाली तें घर मोडपाक खूंय आसल्यात. आनी मागीर येवन दुकां ही क्रॉकोडायल टियर्स देंवयता पळय ती कोणाक दाखयतात? कायदो आमी घेवंक जाय. तुमी रुलिंगान आहात, ऑन द स्पॉट तुमच्यान खुंयच्या आडी येतालो तें करना तुमी. ऑपोजिशनान आहात ना, रुलिंगान वचोन तुमचे कडेन दवरता येना आनी कितें गोंया राखतले मोडे? गोंयां राखोंक जाय जाल्यार तुमकडेन डॅवलॉपमेंट करूंक जाय. गोंयां राखोंक जाय म्हणून ह्या पार्टीतले त्या पार्टीन गेलेत मरे तुमी. आनी तरी पूण तुमचो ह्यो कॉन्स्टिट्युएंसी सांबाळपाक जावंक ना जाल्यार कितें गोंयां सांबाळतलेत? आनी मागीर लोकांक येवन दाखयतात आमी रोडोन आमी हें करपाचें भायले वर्मा आनी शर्मा म्हणून. चूक तुमची पयली, तुमी पयली घट रावात आनी इल्लिगल पळय डॅमोलिश हें करतात, हें कामां करतात तांकां पयले टेम करात आनी मागीर रोडो नाकात. गोंयां उल्लां कितें जाता? हें आमचें पयलें बिगनींग जाता. हे आमकां हेच्या फोन भायले येवन आमकां काबार करतले आनी काबार केल्ल्या कडेन हांव उल्लां पळय तें गोंयां सांबाळपाक. गोंयकारांक जो उठात ही क्रॉकोडायल टियरांचे तेका पातये नाकात, हे आपणाचे पळय एका कडल्यान. आनी जायतें सांगपाचें आसलें इतलें सांगून म्हणून. तुमी सीएमाक कितें सांगपाक सोदता? सीएमाचे बद्दल कितें सांगपाक सोदता? सीएमाक हाचेर हें करूंक जायना. सीएमाचेर म्हाका टिका करूंक जायना. हें कोणाचो हा इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्ह त्या एरियेचे पळय इलेक्टेड जोण एकल्याक आमी निवडून हाडल्या न्हू तेंचो कायदो आपणाची कॉन्स्टिट्युएंसी सांबाळपाक. पंचायतीक तुमी इन्फॉर्म करतले? पंचायतीक कितें तरी हें आमचें पळय हें आमचें पंचायतीक इन्फॉर्म करपाचें ना. हांवें हालीं हो म्हजो व्हिडियो काडटा की म्हाका ह्यो क्वेश्चन येयला की हेचेर तुजो विचार कितें काय म्हणून. ह्या विचाराचेर म्हाका कोणाचेर एक्शन घेवंक जाय कितें ना, हो म्हजो विचार आनी हो म्हजो उलास. द इन्सिडंट एट आसगांव
that happened where bulldozers were used to demolish a house when there were already occupants in that house, where the occupants were taken, kidnapped, tortured, released, is really a shocking incident. We have heard of bulldozer culture in UP, Madhya Pradesh, has that reached war? I used to always tell my friends, one day this is going to happen. And all this responsibility, let's not talk about police, Mamlidar, the collectors, to transfer the properties, this all responsibility is at the doorstep of this very government. When the government has decided to sell Mother Earth, destroy the environment, do anything, everything today in Goa, every person in India knows, including foreigners, that everything is for sale in Goa. Our peace is for sale. You pay money, you can blast your music and disturb everybody's peace. Our very life today with this sort of situation is in danger. The time has come that we do not know that if you go out for a party, that by the time we reach home, somebody else may be occupying the house. And the law says the occupant remains there. The occupant has the first title. Now, one of these reasons is the judiciary. If you get take 15 years, 20 years to settle an issue, civil issue, this is how people try to take law in their hands. The government, who has, according to me, decided to sell Goa, is the real cause of all this. We as TMC condemn this very strongly and expect that the government acts immediately. Hello friends, Shankar Bolji आमच्या गोया खातीर. पयर आजगाव हांगासर आमी बुरसो प्रकार पळयलो. एका गोवन फॅमिलीचे घर मोडले. आता त्यांना कोणी सपोर्ट केलं तर आमकां खबर ना. अरे माका एक सांग, गोयकार गोयात घर बांधचो ना जाल्यार खंय यूपी आणि बिहार वचून घर बांधतलो? आणि आमचे जे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहात ते गोयकारांक तुम्ही सपोर्ट करूक सोदिनात रे? अरे ओल्ड गोवा इलिगल स्ट्रक्चर केन्नाच्यान लोक डिमांड करतात मोडा म्हणून, ते इलिगल स्ट्रक्चर ते. आणि आमच्या गोयात गोयकारांची घरां मोडपाक येयल्यात रे तुम्ही? किती उठला रे तुमचेर? तुम्ही गोयकारांक काबार करपाक उठले बरं तसे आले? आयज दिल्लीचो मनीस येता आणि गोयकारांचे घर मोडटा, आणि आम्ही गोयकार उलयना हेचेर? आणि किती उलोवपाचे उरला? आणि कोणा खातीर झगडटले रे ते तसे आले? गोयकार गोयकारा खातीर जर झगडना जाल्यार कोणा खातीर झगडटले? किती उरले गोयकाराचे अस्तित्व? म्हणजे गोयकारांक आता खंय वचपाचे? कोणा फुडे नाग रगडपाचे? याची दखल गोयच्या सीएमान घेऊन जाई, कन्सर्न एमएलए आहात त्यांनी घेऊक जाई. आणि जे घर तुम्ही पुलिसांक त्यांच्यानी भितून घेऊन किती राहिले? पुलिसांकूय खबर नसलेले? हां, आता जे घर मोडला ना, एका पुलीस सुद्धा जबाबदार आहात तसे आले पळोवंक जाताले? अरे जेसीबी हाडून तो घर मोडटा त्याचे, आणि तुम्ही सगळे ओगी रावन पळयता किती उठला रे? याची दखल लोकल पंचायत आमदार आणि गोयचो सीएम यांनी घेऊक जाय. लॉ अँड ऑर्डर टोटली कॉलेप्स झालेली हा. दिल्लीचो मनीस त्याने गोयकाराचे घर मोडटा, आणि दुर्दैव कसले रे? आणि विचारूच करूक शकना. म्हटलं आयज गोयकारांनी जागे जावपाची गरज असा, की आयज गोयात लिटरली हे भायले लोक येयल्यात न्हू, ते खंयच्या लेवलाचेर दादागिरी करतात ते पळया. ही दादागिरी बंद जावपाक जाय, आणि ही दादागिरी बंद जातले जाल्यार आम्ही आमचो आवाज उठोवपाक जाय. बेनावलीच्या जिल्हा पंचायतीच्या मोदेकात दहा पंचायतीच्या गावांचे झालेले एले सावन जोसेफ गाब्रियल पिमेंता जैती वंचालो. या बाय इलेक्शनांत सगळे मेळून 5,602 मतदारांनी मतां घालिल्ली, तातूंतली जोसेफ पिमेंताक 3,049 मतां पडली. ताच्या आड उबे रावलेल्या ग्रायफन फेर्नांदिसाक 2,623 मतां पडली. इंडिया ब्लॉकान आपणाचो उमेदवार पिमेंताक एलिसावांक उबो केला आसतना काँग्रेस पक्षाचो राजिनामो दिवन आनी अपक्ष जावन उबी रावलेल्या रॉयला फेर्नांदिसाक 1,840 मतां पडून ती तिसऱ्या जाग्यार आसा. On Monday, the much-awaited vote counting for the 10 wards village panchayat and Benolim Jilla panchayat by-election began. Royla Fernandez lost to Joseph Gabriel Pimenta by a margin of 3,049 votes in the by-election to the 12th Benolim ZP constituency.
Benolim MLA capped Wenzi Vigas said that Goans have voted in favor of unity and will accept the people's mandate and act in accordance with it. So, aaj aun Tarzan son itlu khushal mge voting adikun mak itli khushal kay mado na kidyak am janna 2022an election kele 2020an election kele this all election was all about give us a chance. वी वूड लाईक टू वर्क फॉर द पीपल. आज आम्ही काम करून दाखविले लोकांक आणि लोकांना आज वो एक्नॉलेजमेंट जे कामाचं कॉन्स्टिट्युएन्सीन केला जो मुगे बिहेवियर कॉन्स्टिट्युएन्सीत आहात जी मुगे ऑनेस्टी आहात जी मुगे इंटिग्रिटी आहात जी मुगे सिन्सियरिटी आहात ताका लागून आज वो वोट दिला आणि वो वोट इंडिया एअरलायन्साचा वोट सगळे आम्ही एकठांय रावले म्हणून आज वो वोट सगळो एकठांय झाला आणि लोकांनी आज वो युनिटी गोंयां जाय म्हणून वो वोट दिलो. आज हांव मुगे लोकांक सगळ्यांक एक तूं सांगूं सोदिता की तुमकां सगळ्यांक काळजांसून देव बरो करूं कित्याक कितुले व्हिडियो सर्क्युलेट जाले कितुले आमचे उलयले कितुले एकमेकाची टिका केली बट आमी हांवें आमगे पार्टेन आमगे कॅन्डिडेट जोझफान आम एक कोणाचें नेगेटीव्ह कॅम्पेन केलें ना एक कोणागेलें कित्याचेर आम उलयलें ना कोणागे धंद्याचें उलयलें ना कोणागे पार्टीचें उलयलें ना कोणागे इंडिपेंडंट कॅरेक्टराचें उलयलें ना कोणाक कॅरेक्टर डिफेमेशन आम म्हणजे केल्लें ना हे झेड बी इलेक्शनाक. तर काल रातचें जेन्ना आम कॅल्क्युलेशन केल्लें आय वॉज थिंकींग डॅट वी वूड एबल टू टच 6,000 टच जातले अशें म्हूण आमकां अपेक्षा जाताली. हाव एवर आय हॅव नेवर डिस्क्लोज द फिगर्स. वॉट एवर इज पिपल्स मँडेट वी हॅव एक्सेप्टीड अँड वी वील वर्क फॉर द पिपल. जे कोण म्हाका वोट मारना जे कोण आज दिसलोले की आमकां हो वोट फावो जायनासलो तांकां उलो मारता की लेट अस वर्क टुगेदर. हांव घडये हे इलेक्शनाक मुगे कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक तुमकां सांगपाक घडये पावल ना जातलो बिकॉज देर वॉज लॉट ऑफ कन्फ्युजन with so many things. Let's keep all that aside. सगळे एकठांय जाऊया. 3 वर्स ही मुगे जर्नी उलो आहा सध्या या टर्माची. एकठांय जाऊन काम करूया. काम जी गांव गांवांत आहे सगळे पंचायतीकडे उल मागता की लेट अस वर्क युनायटेडली लेट अस मेक गोवा अँड बाणाले कॉन्स्टिट्युएन्सी आणि बाणालकाल प्राऊड इन द मॅप ऑफ इंडिया अँड द मॅप ऑफ गोवा. उत्तर गोयचो खासदार श्रीपाद नायक आणि दक्षिण गोयचो खासदार विरियाटो फेर्नांदिसान सोमारा दीस 18व्या लोकसभेचे वांगडी म्हणून सोपूत घेतलो. राज्याचो मंत्री असलेल्या श्रीपाद नायकाक पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी जबाबदारी दिल्या. दुसरे वाटेन दक्षिण गोंयचो खासदार विरियाडो फेर्नांदिसाक दनपारां सोपूत घेतलो. सेगीत तिसरे पावटी प्रधानमंत्री जालेल्या नरेंद्र मोदीनूय 18व्या लोकसभेच्या वांगडी म्हूण सोपूत घेतलो. अहम श्रीपाद येसो नायक लोकसभाया सदस्यतेन निर्वाचित निश्चयेन परमेश्वरस्य नामना शपे यदं विधिना स्थापितं भारतस्य संविधान प्रति सत्या श्रद्धा निष्ठा च धार्यसे यदं भारतस्य संपूर्ण प्रभुत्वसंपन्नतां अखण्डतां च रक्षिष्यामि तथा यत्पदं ग्रहीतुम् अहम् उद्यमतोऽस्मि तस्य कर्तव्यानि श्रद्धापूर्वकं निर्वक्ष्यामि. कॅप्टन विरियाटो फेर्नांदीस लोकसभेचो वांगडी म्हूण विंचून आयिल्ल्यान देवाचो सोपूत घेता की कायद्या वरवीं स्थापीत जाला अशें भारतीय संविधाना विशीं हांव खरी श्रद्धा आनी निश्ठा बाळगितलो. भारताची सर्वभौमताय आनी एकत्मताय उन्नत राखतलो आनी आतां जें कर्तव्य हांव घेतलो तें निश्ठेन निभयतलो. जय हिंद जय गोवा.
दामोदरदास मोदी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। दिस पोरचे कदंबा वासीच्या मांडा समोर असलेल्या मुखेल रस्त्याचेर रूख पडलो म्हूण खबर मेळ्ळी, पूण सुदैवान कोणाक कांयच वांकडे जावंक ना। आंबेडकार बागेचे भितरले वाटेन बांदावळीचो वाज चलता ताका लागून ही घडणी घडली। रस्त्यार पडलेलो रूख काडून रस्तो मोटर गाडयांक परत उक्तो करूंक उसो पालोवपी खात्याचे आनी येरादारीचे पुलीस वावुरले। On Monday, a tree belonging to the Ambedkar Garden, Pato, collapsed on the main road opposite Panjim KTC bus stand at Pato. This happened due to the construction of well taking place at Ambedkar Garden under the Smart City project. The soil on which the tree was standing was deliberately removed for the well construction. Since there was no support for the tree ultimately collapsed on the main road. This incident highlighted the negligence of the Smart City work once again. Fortunately, no commuters were injured, but the traffic was affected, which was diverted from the Devja circle by the traffic police. Immediately, Panjim fire and emergency services were called to clear the tree. गाडयेर बिडे पडोंक ना न्ही? ना गाडयेर पडोंक ना। खंयच्या गार्डनातले झाडे आतां पडला ते? आंबेडकर गार्डन आनी कितें झाडां बी पडपाची शकता? म्हापशेच्या पुलीस स्टेशनान म्हापशेच्या एकता नगर वाठारान विस्तारीत कबर सोडपूस करून भाड्यान रावपी कायदे पाडून रावतात वो ना ताची चौकशी करून सोपयली। COPTA आजच्या काल कायद्याचे प्रोद करून सिगार विडी फुसकायतल्या 12 आणि सोमी बाजार सिगार विडी फुसकावपी 11 जाणां आड गुन्यांव बरयल्यात। त्या भायर फाव ते रितीन कचऱ्याची जतनाय घेवंक ना म्हूण 112 जाणां आड गुन्यांव बरयल्यात। पेडणेच्या वारकण गावातल्या शिमेच्या आडवान रस्त्याची परिस्थिती एकदमच बिघडत वेता देखून या रस्त्याचो वाठार अपसेकाचो वाठार ताल्ला। मोपा विमानतळार काम करपी आनी उगवे तोरसे पात्रादेवी आनी महाराष्ट्रांतल्यान येवपी वचपी ट्युरिस्टांच्यो टॅक्सी हो रस्तो चड पावटी वापरतात, कित्याक हायवेयान गेलेल्यार तो रस्तो तांकां 100 मित्रां लांब पडटा। ह्या रस्त्याचेर अपसेक जाता ते वाठावंक त्या रस्त्याक प्रीमिक्स व हॉट मिक्स घालूंक थंयच्या लोकांनी सरकाराक विनंती केल्या। तो
पडटा लोक इतकेशे कोणाक हेची जात घेयनात माती घालतले तरी काय करिना हेच आणि हो रस्तो सामको कुपात जाल्लो हा हा कोणाक बघिना हा रस्त्या आणि लोक ती गाडीशी वयता आणि सामकेच एअरपोर्टार आणि कोणच हेका हे गाडी हेका बघिना रस्त्या घ्या एअरपोर्टार इल्ले लोक इल्ले पडटात एअरपोर्टार इल्ले इल्ले सगळे पडटात गाडी योग्य वावडो तो असला तो सामको आमच्या झरीर वयतलो असलो फाटी तो वावडो बरो वाटावलो मी असल्या ह्याच्या फुड्यान माझ्या फुड्यान पडलो तो गाडी उखळली आणि हेल्यान मागे घरणीसून पडलो झर हा ती ह्याची झर आमची झरीर वयतलो असलो सामको सकल आणि कोण जाग घेणार येतो कोण जाग घेणार ते गाडी ह्याचं रस्त्याचं पण करून जाय आम्ही काहीतरी कोणा काही बाबडो कोणाही बाबडो जाऊ रे पटाफटल्यान कामांक वयता पडात नाल्या बेश्टो ह्या न्हू त्रास न्हू हो शॉर्टकट रोड म्हणून वयतात न्हू वयतात काहीतरी करू हा न्हू कोणी ह्या खडपडी स्पोर्टिंग क्लब विराबाटान घडून हाडलेल्या 9-8 फुटबॉल टोर्नामेंटाच्या मोन बुलगावपी खेळान आक्षी स्पोर्ट्स क्लबान बातोरा युनायटेड आर जोईत सोडली. कुर्तोरी सेंट एलेक्स इगोजीच्या मैदानार शुक्रार दीस जालेल्या ह्या खेळान दोनूय पंगडांनी आजीत जालेल्या खेळाच्या मोगिया उजीर सुमारा बायलो खेळ दाखयलो. आयच्या खोबरापुत्रात इतलेच. हेराल्ड टीव्ही खोबरापुत्र आयकले देखून तुमकां देव बरें करूं. अदीक खोबरा खातीर उपकार करून आमकां फेसबुकार आनी ट्विटराचेर फॉलो करात.